Good morning, students. Good morning, sir. Good morning, students. Good morning, sir. आज आपण how questions आणि answers present मध्ये कसे द्यायचे हे आज आपण पाहणार आहोत. हे लक्षात ठेवा, आज आपण जे how questions आणि answers पाहतोय ते to be forms मध्ये पाहतोय. To be forms चा मी विश्लेषण केलेला आहे. To be forms मध्ये कोणत्याही प्रकारचे क्रियापद वापरले जात नाहीत, म्हणजेच आपण how questions चे answers आणि questions या दोन्ही मध्ये कोणत्याही प्रकारचे क्रियापद न वापरता आपण वाक्यरचना तयार करतोय. मायानंतर बोलायचंय आणि सर्वांनी इंग्रजी बोलण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि घरी बसल्या बसल्या प्रॅक्टिस करायचंय. हाऊ एम आय, हाऊ एम आय, मी कसा आहे, मी कसा आहे, यू आर फाईन, यू आर फाईन, तू छान आहेस, तू छान आहे, हाऊ आर वी, हाऊ आर वी, आपण कसे आहोत, आपण कसे आहोत, वी आर ऑल राईट, वी आर ऑल राईट, आपण बरे आहोत, आपण बरे आहोत, हाऊ आर यू, हाऊ आर यू, तू कसा आहेस, तू कसा आहेस, आय एम हॅपी, आय एम हॅपी, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही सर्वजण कसे आहात, तुम्ही सर्वजण कसे आहात, वी आर करेक्ट, वी आर करेक्ट, आम्ही अचूक आहोत, आम्ही अचूक आहोत, हाऊ आर दे, हाऊ आर दे, ते कसे आहेत, ते कसे आहेत, दे आर कॉन्फिडेंट, दे आर कॉन्फिडेंट, ते आत्मविश्वासी आहेत, ते आत्मविश्वासी आहेत, हाऊ आर राम अँड सीता, हाऊ आर राम अँड सीता, राम अँड सीता कसे आहेत, राम अँड सीता कसे आहेत, राम अँड सीता आर रिलायबल, राम अँड सीता आर रिलायबल, राम अँड सीता रिलायबल आहेत, राम अँड सीता रिलायबल आहेत, राम अँड सीता विश्वसनीय आहेत, राम अँड सीता विश्वसनीय आहेत, हाऊ इज ही, हाऊ इज ही, तो कसा आहे, तो कसा आहे, ही इज रिस्पॉन्सिबल, ही इज रिस्पॉन्सिबल, तो जबाबदार आहे, तो जबाबदार आहे, हाऊ इज शी, हाऊ इज शी, ती कशी आहे, ती कशी आहे, शी इज लवली, शी इज लवली, ती प्रेमळ आहे, ती प्रेमळ आहे, हाऊ इज राम, हाऊ इज राम, राम कसा आहे, राम कसा आहे, राम इज इन हाय स्पिरिट्स, राम इज इन हाय स्पिरिट्स, राम जोमात आहे, राम जोमात आहे. आता आपण हाऊ आर राम अँड सीताच्या ऐवजी